एअरलाईन मध्ये तिकीट ब्लॉकिंग साठी गुंतवणूक करून त्या बदल्यात चांगल्या प्रकारे फायदा करून देण्याचे आमिष दाखवत नगरमधील बांधकाम व्यवसायाची तब्बल दोन कोटी एकवीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली तसेच पैसे परत मागणाऱ्या गुंतवणूकदाराला धक्काबुकी करत पिस्तुलातून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी चार महिलांसह सात जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला नगरमधील लिओ हॉलिडेज टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीचे संचालक अजय कुमार बाळासाहेब जगताप बाळासाहेब गंगाधर जगताप जयश्री बाळासाहेब जगताप तेजश्री बाळासाहेब जगताप मनोज जगताप राहणार संभाजी कुस्ती केंद्राजवळ गोकुळनगर नगर भिस्तवाग आणि रुपाली विजय मुनोत आणि दीपाली विजय मुनोत राहणार बालिकाश्रम रोड अहमदनगर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत या संदर्भात अतुल वसंत सोमणी राहणार पत्रकार वसाहत पत्रकार चौकाजवळ अहमदनगर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी सोमणी यांना सदर आरोपींनी एअरलाईनमध्ये तिकीट ब्लॉकिंग गुंतवणूक करून त्या बदल्यात चांगल्या प्रकारे मोबदला देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्याकडून सुमारे दोन कोटी एकवीस लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली त्यानंतर वेळोवेळी या आरोपींना सोमणी यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेबाबत आणि त्यातून मिळणाऱ्या नफा रकमेबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली त्यानंतर सोमणी यांनी सदर आरोपींना त्यांच्यावर केस दाखल करण्याची धमकी दिली तेव्हा तेजस्वी जगताप आणि दीपाली मनोद यांनी त्यांना धक्काबुक्की केली तर मनोज जगताप यांनी पिस्तुलातून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून सात आरोपींविरुद्ध पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सहा पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत लिओ हॉलिडेज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक असलेल्या महिनाभरापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या एअरलाइनमध्ये तिकीट ब्लॉकिंगसाठी गुंतवणूक करून त्या चांगल्या प्रकारे फायदा करून देण्याचे आमिष दाखवत नगरसह पुणे मुंबई आणि अन्य ठिकाणच्या गुंतवणूकदारांची सुमारे त्र्याऐंशी लाख एकसष्ट हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी याबाबत विमानतळ प्राधिकरणाला कळवून लुकआउट नोटीसही काढली आहे पहिल्या शोध घेत असताना या दुसऱ्या मोठ्या रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे आरो त्यामुळे आरोपींनी फसवणूक त्यामुळे आरोपींनी फसवणूक केलेल्या रकमेचा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा